स्वराज्याची गाथा लिहिण्यासाठी शिवरायांना प्रेरित करणारे आदर्श संस्कारांची शिदोरी वंदनीय राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक नतमस्तक। तू तलवारीची धार, तू अन्यायावर वार, तू तलवारीची धार, तू अन्यायावर वार, शतकानुशतकांच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार, तू वज्राचा प्रहार। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। अन्याय, अत्याचारी, जुलमी या राजसत्तेला लाटाडून ज्यांनी स्वातंत्र्याचा, समतेचा, न्यायाचा, बंधुभावाचा ध्वज महाराष्ट्र मातेत उभारून स्वराज्य स्थापन केले। स्वराज्याचे दोन छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ मासे। या विषयावर मी आपले विचार व्यक्त करणार आहे। छत्रपती शहाजीराजांच्या स्वप्नातलं, त्यांच्या संकल्पनेतलं स्वराज्य खऱ्या अर्थाने निर्माण केले जिजाऊ मासाहेबांनी। त्यांनी फक्त स्वप्न पाहिलेच नाही, तर स्वप्न त्यांनी आपल्या पुत्रांकडे पूर्ण देखील केले। यशवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, पराक्रमी दोन राज्य घडविले ते जिजाऊ मासाहेबांनी। जिजाऊंमुळे या महाराष्ट्र मातेला दोन दोन कानी सूर्यांचे दान मिळाले। जेव्हा जेव्हा शिवरायांचा इतिहास वाचला जातो, जेव्हा जेव्हा शिवरायांचा इतिहास वाचला जातो, तेव्हा तेव्हा इतिहास वाचावा लागतो जिजाऊ मासाहेबांचा। भारतीय इतिहासच नव्हे तर जागतिक इतिहासात वंदनीय ठरावे अशा ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत, त्यातील जागरकांना नाव म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ। आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे सरदार लखुजीराज जाधव व माळसाहेब यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला। चार भावांच्या पाठीवर जन्मलेल्या या कन्येचे मोठ्या थाटामाटात बारसे झाले आणि मुलीचे नाव ठेवण्यात आले जिजाऊ। जे म्हणजे जिज्ञासू, जा म्हणजे जाणकार, ऊ म्हणजे उत्साही, ज म्हणजे साक्षात महामाता, जगतमाता पार्वती, रणरागिणी दुर्गा। अत्यंत तेजस्वी असणारी ही कन्या शिक्षण, मैदानी खेळ, युद्धकला, तलवारबाजी इत्यादी कलांमध्ये वडिलांच्या आणि काकांच्या छत्रछायेत पारंगत झाल्या। असे सर्व गुण संपन्न जिजाऊंचा इसवी सन 1610 शहाजीराजांसोबत विवाह झाला आणि त्या वेरूळच्या भोसले घराण्याचे सून झाल्या। 5 मुलांच्या पाठीवर विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जिजाऊंनी शिवरायांना सर्व कलांमध्ये पारंगत केले। स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता हा मंत्र त्यांनी शिवरायांना दिला। जननी आणि जन्मभूमी प्राणानुप्रिय हा आदर्श धडा दिला। अशी आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, बदले छत्रपती। स्त्री समाजाच्या बाळगळू त्यांना जिजाऊंनीच पाजले होते। जिजाऊ फक्त शिवबाच्याच माता नव्हत्या, तर त्या राज्यातील दीन ललितांच्या देखील माता अशा होत्या। अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना माझे त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा। जय जिजाऊ, जय शिवराय।